नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 फेब्रुवारी 2021 पासून महाराष्ट्रातील जवळपास सर्व महाविद्यालये ही ऑफलाईन सुरू झालेली आहेत. 50% उपस्थितीमध्ये तसेच सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळून आणि इतर गाईडलाईन्स पाळून, जेणेकरून कोरोना पॅन्डेमिकचा प्रसार होणार नाही किंवा तो प्रसार रोखल्या जाईल, अशा प्रकारच्या सर्व गाईडलाईन्स पाळून दिनांक 15 फेब्रुवारी 2021 पासून महाविद्यालय सुरू झालेली आहेत. आणि त्यानंतर आज आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे ॲकॅडमिक कॅलेंडर हे शैक्षणिक वर्ष 2020-21 जाहीर झालेले आहे. या शैक्षणिक वर्ष 2020-21 ॲकॅडमिक कॅलेंडरप्रमाणे जो काय शैक्षणिक वर्ष आहे हे याचे एक वेळापत्रक किंवा ते शेड्यूल इथे दिलेले आहे, आणि ते शेड्यूल किंवा ते वेळापत्रक मी तुम्हाला शॉर्टमध्ये, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल अशा पद्धतीने सांगणार आहे. तर पहिल्यांदा ज्या ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत किंवा संलग्नित महाविद्यालय आहेत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला ॲफिलिएटेड कॉलेजेस किंवा संलग्नित महाविद्यालय यांचा UG फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर आहे. आणि या UG मग ते कोणत्या प्रकारचं UG असू द्या, फर्स्ट इयरचे फर्स्ट सेमिस्टर हे साधारणतः 1/11/2020 ते 28/2/2021 या दरम्यान असणार आहे. म्हणजेच जे काय क्लासेस किंवा लेक्चर सुरू झालेले आहेत, आत्तापर्यंत ऑनलाईन लेक्चर्स होते आणि 15 तारखेपासून हे क्लासेस आता ऑफलाईन होत आहेत. आणि हे जे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत ते अकॅडमिक इयर होतं किंवा ते ड्युरेशन होतं 1/11/2020 ते 28/2/2021. त्यानंतर या सेमिस्टरची म्हणजे फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम म्हणजेच विंटर 2020 जी एक्झाम आहे ती साधारणतः 20/3/2021 ते 31/3/2021 या दरम्यान होणार आहे. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जे काय क्लासेस सुरू होणार आहेत किंवा लेक्चर सुरू होणार आहेत ते 1/4/2021 ते 30/6/2021 पर्यंत होणार आहेत. आणि या सेमिस्टरची म्हणजे सेकंड सेमिस्टरची जी एक्झाम आहे ज्याला आपण समर 2021 एक्झाम म्हणू, त्या एक्झामची तारीख आहे 1/7/2021 ते 15/7/2021. आणि ही डेट टेंटेटिव्ह आहे किंवा अंदाजे तारीख आहे. त्यानंतर UG सेकंड सेमिस्टर सेकंड इयर थर्ड सेमिस्टर जे आहे, तसेच थर्ड इयरचे 5वे सेमिस्टर जे आहे किंवा 4th इयरचे 7वे सेमिस्टर जे आहे, तर हे यांची जे क्लासेस सुरू झालेले आहेत हे झाले आहेत 1/8/2020 ते 6/1/2021. आणि या सत्राची किंवा या सेमिस्टरची जी एक्झाम होणार आहे, मग ते थर्ड सेमिस्टर असू द्या, 5th सेमिस्टर असू द्या किंवा 7th सेमिस्टर असू द्या, एक्झाम होणार आहे 1/3/2021 ते 10/3/2021. त्यानंतर UG सेकंड इयर म्हणजेच 4th सेमिस्टर, थर्ड इयरचे 6वे सेमिस्टर आणि 4th इयरचे 8वे सेमिस्टर यांचे जे क्लासेस सुरू झालेले आहेत ते 14/1/2021 ते 30/4/2021 या दरम्यान हे क्लासेस होतील. आणि या सेमिस्टरची म्हणजे 4th सेमिस्टरची 6व्या सेमिस्टरची आणि 8व्या सेमिस्टरची एक्झाम जी होणार आहे ती एक्झाम होईल 10 मे 2021 ते 20 मे 2021. ही अंदाजे तारीख आहे, टेंटेटिव्ह डेट आहे. त्यानंतर हे झालं UG संदर्भात. नंतर ऑल ॲफिलिएटेड कॉलेजेस किंवा सर्व प्रकारच्या संलग्नित महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे कोर्सेस आहेत किंवा PG जे कोर्सेस आहेत किंवा अभ्यासक्रम आहे त्यांचे PG फर्स्ट इयर आणि फर्स्ट सेमिस्टर जो झालेला आहे तो आहे 21/12/2020 ते 20/3/2021. आणि या फर्स्ट PG फर्स्ट सेमिस्टरची विंटर 2020 एक्झाम होणार आहे 1/4/2021 ते 10/4/2021 दरम्यान. त्यानंतर PG फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचे जे क्लासेस सुरू होणार आहेत ते होणार आहेत 15/4/2021 ते 15/7/2021 दरम्यान. आणि या PG फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरची जी एक्झाम आहे फर्स्ट सेमिस्टर समर 2021 जी होणार आहे ती होईल 20/7/2021
31/7/2021 च्या दरम्यान. नंतर पी जी सेकंड इयर थर्ड सेमिस्टरचे क्लासेस जे सुरू होणार आहेत ऑलरेडी 1/8/2020 ते 6/1/2021 आणि एक्झाम जी होणार आहे पी जी थर्ड सेमिस्टरची ती एक्झाम होईल 20/3/2021 ते 31/3/2021 दरम्यान. त्यानंतर पी जी सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर जे आहे क्लासेस जे सुरू झालेले आहेत ते 14/1/2021 ते 30/4/2021 आणि पी जी फोर्थ सेमिस्टरची एक्झाम जी होणार आहे ती होईल 20/2021 ते 30/2021 च्या दरम्यान. याप्रमाणे हे झाले युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड कॉलेजेस. यानंतर कॅम्पस जे आहे कॅम्पस कोर्सेस किंवा सब कॅम्पस स्कूल्समध्ये इन्क्लुडिंग ऑल कोर्सेस किंवा त्यासोबतच जे ॲफिलिएटेड प्रोफेशनल कॉलेजेस आहेत ज्यामध्ये फार्मसी लॉ इंजिनिअरिंग एज्युकेशन मॅनेजमेंट आहे यांचे यू जी फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचे जे क्लासेस आहेत ते 7/1/2021 ते 5/4/2021 या दरम्यान होतील आणि यू जी फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरची विंटर 2020ची जी एक्झाम आहे ती होईल 10/4/2021 ते 20/4/2021 च्या दरम्यान. नंतर यू जी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर क्लासेस जे सुरू होणार आहेत ते होतील 21/4/2021 ते 20/7/2021 आणि यू जी फर्स्ट इयरची सेकंड सेमिस्टरची समर 2021ची एक्झाम जी होणार आहे ती होईल 22/7/2021 ते 31/7/2021 च्या दरम्यान. त्यानंतर यू जी सेकंड इयर थर्ड सेमिस्टर त्यासोबतच थर्ड इयर फिफ्थ सेमिस्टर आणि फोर्थ इयर सेव्हन्थ सेमिस्टरचे जे क्लासेस आहेत ते सुरू झालेले आहेत 1/8/2020 ते 6/1/2021 आणि थर्ड सेमिस्टर फिफ्थ सेमिस्टर आणि सेव्हन्थ सेमिस्टरची जी एक्झाम होणार आहे ती होईल 1/3/2021 ते 10/3/2021 च्या दरम्यान. त्यानंतर यू जी सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर थर्ड इयर सिक्स्थ सेमिस्टर आणि फोर्थ इयर एट सेमिस्टरचे जे क्लासेस आहेत ते 14/1/2021 ते 30/4/2021 च्या दरम्यान होतील आणि या सेमिस्टरची एक्झाम म्हणजे फोर्थ सेमिस्टर सिक्स्थ सेमिस्टर आणि एट सेमिस्टरची जी एक्झाम होईल ती होईल 10/2021 ते 20/2021 च्या दरम्यान. त्यानंतर कॅम्पस स्कूल जे आहेत पी जी फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरची क्लासेस जे आहेत ते 7/1/2021 ते 5/4/2021 दरम्यान होतील आणि पी जी फर्स्ट सेमिस्टरची विंटर 2020ची एक्झाम जी आहे ती होईल 10/4/2021 ते 20/4/2021 दरम्यान. हे कॅम्पससाठी आहे. इथून पुढे देन पी जी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचे क्लासेस जे सुरू होतील ते होतील 21/4/2021 ते 20/7/2021 दरम्यान आणि पी जी सेकंड सेमिस्टरची समर 2021ची जी एक्झाम होईल ती होईल 22/7/2021 ते 30/7/2021. अंदाजे तारीख दिलेली आहे, टेंटेटिव्ह डेट आहे. नंतर पी जी सेकंड इयर थर्ड सेमिस्टरचे क्लासेस जे आहेत ते 1/8/2020 ते 6/1/2021 दरम्यान आहे आणि या पी जी थर्ड सेमिस्टरची एक्झाम जी होणार आहे ती होईल 22/3/2021 ते 31/3/2021 दरम्यान. त्यानंतर पी जी सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर किंवा त्याला आपण फायनल सेमिस्टर म्हणू क्लासेस जे सुरू होणार आहेत ते होतील 14/1/2021 ते 30/4/2021 च्या दरम्यान आणि पी जी फोर्थ सेमिस्टरची एक्झाम जी होईल ती होणार आहे 21/5/2021 ते 30/5/2021 च्या दरम्यान. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे अकॅडमिक कॅलेंडर किंवा त्याला आपण 2020-21 शैक्षणिक वेळापत्रक अकॅडमिक कॅलेंडर हे जाहीर झालेले आहेत आणि याप्रमाणे हे सगळे कोर्सेस किंवा यू जी असू द्या पी जी असू द्या या सगळ्या कोर्सेसचं या शेड्यूलप्रमाणे इम्प्लिमेंटेशन होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघा आणि आपले जे काही मित्र असतील फार्मसीचे असू द्या इंजिनिअरिंगचे असू द्या मॅनेजमेंटचे असू द्या किंवा आर्ट्स कॉमर्स सायन्सचे असू द्या या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हेच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून पुढे टाईम टेबलच्या बाबतीत असू द्या किंवा परीक्षेसंदर्भातल्या बाबतीत काही महत्त्वाचे सर्क्युलर असू द्या परिपत्रक असू द्या या बाबतीत तुम्हाला माहिती मिळून जाईल. धन्यवाद.